कॅमेरामन बसलेले आहेत उंच असे, दोन कॅमेरामन छत्रीच्या आधार म्हणून लिहिलेला ऊन लागू नये म्हणून. कॅमेरामनचे मी फार आभार मानतोय, खूप खूप आभार मानतोय. एकाच जागेवर हे दोन कॅमेरामन बसून आपल्या ह्या पहिल्या मजल्यावरती उंच अशा जागेवरती बसून ह्या क्रिकेटची लाईव्ह इथे करताना आपल्याला दिसत आहेत, लाईव्ह दाखवताना आपल्याला दिसत, कुठे न थकता न तक्रार करता. बाकीचे जिथे तक्रार करत असतात की आम्हाला पाणी द्या, चहा द्या, हे द्या, पण ह्या दोन व्यक्ती मात्र 2 दिवस कधी त्याचा आवाजही आम्ही ऐकलेला नाही आहे. खरोखरच एवढे ते गुंग आहेत ह्या सामन्याचं प्रक्षेपण करण्यामध्ये की साधे त्याने पाणीही पित नाही आहेत, चहाही ते पित नाही आहेत, आणि या सामन्याचं प्रक्षेपण इथे आपल्याला दाखवताना दिसतात. आणि काही हजारो आणि लाखोच्या संख्येने या रत्नागिरीमध्ये आणि मुंबईमध्ये हा सामना पाहिला जातोय. अंतिम सामना आज या मैदानामध्ये होतोय. माझे मित्र आलेले उदयजी वाडकर यांचंही मी हार्दिक आभार मानतो. त्यांनी 2 दिवस इथे स्कोरचं काम पाहिलं, एक सेलिब्रिटी म्हणून आहेत ते, आणि आज माझ्या बाजूला बसून पहिल्यांदा त्यांनी स्कोरचं काम केलंय. म्हणतात आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा स्कोरचं काम करण्याची संधी मिळाली. बॅट्समन पाठवायचे आहेत कृपया, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. अशा तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने ही स्पर्धा रंगते, प्रत्येकाचं योगदान मात्र या स्पर्धेला लाभत आहे आणि मिळतं. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसत गांगेश्वर क्रिकेट संघ खरं होते संघाची. बॅट्समनची नावं पहिली आधी सांगा. 12वा खेळाडू या ना तर त्याचा 11वा खेळाडू इथे या. अंतिम सामना आहे, धन्यवाद. अंतिम सामना या, अंतिम सामना आज होतोय आणि तो पार पाडतोय. तो कुणामुळे जर पार पाडतोय, क्रिकेटमध्ये जर पंचच नसतील तर सामने होऊ शकतात का? सर्वेश तुम्हाला काय वाटतं, होऊ शकतात का सामने? तर नाही, 2 पंच अतिशय महत्त्वाचे असतात. कारण जर पंच नाही तर सामना होऊ शकतो, होऊ शकत नाही. पंच चांगले नसतील तर भांडणं होऊ शकतात, वाद होऊ शकतात. पण पंच म्हणून कामगिरी करताना इथे सिद्धेश आणि रोशन आज 2 दिवस उन्हामध्ये एका जागेवर उभे राहून पंच म्हणून कामगिरी करतात. खूप खूप त्यांना धावणार. पहिला चेंडू संकेत कडू घेऊन राऊंड विकेट मारक डावकुरा असा फलंदाज. एक मिनिट लहान मुलाला मैदानाच्या बाहेर घ्या. पहिल्या आधी सुहास आणि आकाश सलामीची जोडी मैदानामध्ये. डावखोर असा फलंदाज संकेतचा सामना करतोय. सुरुवात शेवटच्या सामन्यातील पहिला चेंडू संकेतचा हलकासा कट करतोय आणि खराब क्षेत्र श्रेणी ते होता. 1 धाव मात्र मिळते आहे. अंतिम सामन्यामध्ये जीव तोडून आता ही ते कामगिरी करावी लागणार दोन्ही संघांना. बलाढ्याचे दोन्ही संघ एकमेकासमोर झुंजताना आपल्याला दिसत आहेत. आजपर्यंत उत्कृष्ट कामगिरी करताना या 2 दिवसामध्ये शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेत. स्वाभिमान संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गांगेश्वर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ती सुहास आणि आकाश. अतिशय चांगला चेंडू टाकला होता संकेतने, चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. लेग साईडला चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते. सुहासाचा डावखुराचा फलंदाज आहे गांगेश्वर संघाचा. संकेत मात्र विविध पूर्ण गोलंदाजी इथे करताना आपल्याला दिसतोय. डावखुऱ्यासाठी तो राऊंड विकेट मारा करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, हलकाचा पुश करतोय आणि हा चौकार जातोय. 2-3 क्षेत्ररक्षक हजर आहेत, त्यांच्या मधून हा गॅप तयार होतोय. संकेत पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू हलकासा कट करतोय, सन्मान करतोय चेंडूचा, हलू एकदम प्लेस करतोय ऑफ साइडला आणि 1 धाव घेतोय सुहास. मोठस टार्गेट मात्र ठेवून ही सलामीची जोडी मैदानामध्ये. त्यांच्या कर्णधाराने सांगितलंय आम्ही 70-75 धावा मात्र करू आणि मोठं असं टार्गेट देऊ ते स्वाभिमान संघाला. पाहूया सलामीची जोडी आता या पहिल्या षटकामध्ये किती धावा घेते. अतिशय सुंदर चेंडू होता परंतु स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, या फलंदाजा तो फसतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय संकेतचा. संकेत आपल्या गोलंदाजी मार्ककडे जाताना दिसतोय, अतिशय आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय. अष्टपैलूचा खेळाडू पुन्हा एकदा सेम चेंडू टाकतोय, सेम मारण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा, फसतोय शॉट हा.
आणि लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलं. पहिलं षटक षटक संपल्यानंतर धाव संख्या होते ती बिनबाद 4. फक्त 4 धावा दिल्यात, 8. सॉरी, 8 धावा होत आहेत. 8 सरासरीने धावा जमा केल्या ज्या सलामीच्या जोडीने ह्या अंतिम सामन्यामध्ये 70 ते 75 धावांचं टार्गेट देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आले आहे. ती गांगेश्वर संघाची डावखुराचा फलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे दोन फलंदाज डावरे आणि उजवे असे एक वेगळं असं इथे आपल्याला कॉम्बिनेशन आपल्याला दिसतं ह्या फलंदाजामध्ये सलामीमध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो प्रदीप. राईट ओव्हर द मारा करतोय डावखुराचा फलंदाज. आणि लेग साईडला फिरून मारायला फटका. एक धाव मात्र मिळते, एका धावचे समाधान मानावं लागतंय त्या फलंदाजाला. सोहाच्या बॅट मधून एकच धाव मिळते. साईड आपली बदलतोय प्रदीप. आणि अतिशय उत्तुंगाचा फटका जातोय मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये गेलेला चेडू झेल मात्र सुटतोय आणि जीवनान मिळतोय फलंदाजाला. चांगलासा फटका मारला होता, ऑफ साईडला चेंडू टाकला होता, साईड बदलली होती प्रदीपने चेंडू टाकला होता, पण त्याच चेंडूवरती प्रहार करतोय सुहासा आणि चांगला फटका मारून एक धाव मात्र घेतोय. क्षेत्रक तिथे हजर आहे. पुन्हा एकदा साईड बदलतोय, विविध गोलंदाजी करतोय हा प्रदीप. अतिशय सुंदर चेंडू डाव्या अष्टावर गेलेला चेंडू वाईड होतोय, अवांतरशी धाव मिळत आहे, दिशाहीन चेंडू जातोय तो प्रदीपचा. आपल्या गोलंदाजी मार्कडे जातो, आत्मविश्वासाने नक्कीच गोलंदाजी करेल प्रदीप. 3 चेंडू टाकले, त्याच्याला तिसरा चेंडू वाईड पडतोय आणि आता तो टाकतोय मात्र तो उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू. वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करतोय, त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे असे विचार येत आहेत आणि त्याप्रमाणे विचारपूर्वक अशी गोलंदाजी करतोय. फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जो करतोय तो यशस्वी होतोय, फटकेबाजी करण्याची काही संधी तो फलंदाजाला देत नाहीये. आणि स्लिपमध्ये चेंडू येतो, हलकासा कट होतोय, डिक्लरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळते. आकाशला शेवटच्या सामन्यातील अंतिम सामन्यातील दुसरं षटक प्रदीप टाकतोय आणि फलंदाजी करतायत ते सुहास आणि आकाश. लेग साईडला मारलेला उंच असा गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येत आहेत आणि चेंडू सोडत आहेत. ज्यावेळी दोन क्षेत्ररक्षक एकत्र येतात त्यावेळी नक्की काहीतरी गडबड होते आणि झेल सुटतोय. गेले 2 दिवस इथे आपल्याला बघायला मिळत आहे 2-2 क्षेत्ररक्षक, 3-3 क्षेत्ररक्षक एकत्र धावत आहेत. तीन चेंडूवरती 3 षटकार मारल्यास मंदुरगावचे गाव प्रमुख यांच्याकडून 501 रुपये मिळणार आहे फलंदाजाला. फलंदाजाची ते बर चांगली एक इथे अतिशय आणि उत्कृष्ट चेंडू होता प्रदीपचा. बॅटवरती काय येत आहे, पायावर चेंडू आदळतोय आणि स्लिपमध्ये चेंडू जातोय, पाठीमागे चेंडू येतोय. एक धाव मात्र घेतोय लेग बायच्या रूपामध्ये. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर गाव प्रमुख यांच्याकडून 501 रुपये मिळणार आहे फलंदाजाला. इथे मात्र कालपासून आपण बघतोय की फलंदाजासाठी पारितोषिक लावलं जाते, गोलंदाजासाठी कोणी लावत नाहीये. काल मात्र लावलं होतं 1000 रुपये हॅट्रिक मारल्यानंतर. परंतु गोलंदाज अतिशय महत्त्वाचा इथे हा असतो या स्पर्धेमध्ये, या सामन्यांमध्ये आणि क्रिकेटमध्ये. आणि आताचा जो क्रिकेट आहे ते बघायला गेलात तर जास्तीत जास्त फलंदाजावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. आणि आता वासुदेव साबळे यांच्याकडून हॅट्रिक मारणाऱ्याला 1000 त्याने दिलेले आहेत एकनाथ मुंडेसाठी.
एकनाथजी मुंडे साहेब जे आलेले आहेत आमचे मान्यवर, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. पंधरा, 2 षटक संपल्या, 2 षटकांमध्ये धाव संख्या होते ती बिनबाद 15. सुहास आणि आकाश कृपया जास्त वेळ घेऊ नका, संकेत कर्णधार लक्षात घ्या, आपल्याला इथे अंधार होणार. आपलं हे स्वतःचं मैदान आहे, होम ग्राउंड आपलं आहे, इथे नंतर अंधार होतो. आपल्याला अजून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी करताना राऊंड विकेट मारा करतोय, सरळ मारायला हा चेंडू. प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती काही चांगल्या त्याने चेंडू येत नाही. एक मात्र धाव मिळते आकाशला. सुहास असा डावखुर असा फलंदाज मैदानामध्ये अजूनही आहे, सलामीची जोडीमध्ये खेळते सुहास आणि आकाश आणि गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक टाकतोय आणि धुरा वाहतोय ती गोलंदाजीची. संकेत कडू अष्टपैलू असा खेळाडू या ओणी पंचक्रोशीतील आणि पंचायत समिती विभागातील राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव असलेला हा खेळाडू आज ह्या मंदरुळ या मैदानावरती खेळताना आपल्याला दिसतोय. राऊंड विकेट मारा, अतिशय सुंदर चेंडू, ऑफ स्टंपचा चेंडू स्विंग करतोय, चांगला टप्पा ठेवतोय चेंडूचा आणि चेंडूला मात्र तो चांगलं वळण देतोय. निर्धावाचा चेंडू जातोय तो संकेतचा. आहा हा, उत्कृष्ट चेंडू, खरोखर उत्कृष्ट चेंडू. काय टप्पा आहे, तो स्विंग चेंडू होतोय आणि बाउन्स सुद्धा होतोय. खरोखरच काय कला आहे संकेतकडे चेंडू वळवण्याची. फलंदाजाला मात्र तो जखडवून ठेवतोय आणि त्रासदायक ठरतोय तो संकेतकडू फलंदाजासाठी. कर्दनकाळ म्हणावं लागले तरी पण चालेल, परंतु विकेट काय त्याला अजून मिळत नाही, पण धावा मात्र रोखण्याचं काम संकेत मात्र चांगलं करतोय आपल्या संघाला. फलंदाजाला खरोखर त्याने जखडून ठेवलं, फटकेबाजी जराही संधी देत नाही आहे. खरं म्हणजे आज इथे 70 धावा झाल्या पाहिजेत असा त्यांचा कर्णधार म्हणाला होता. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे, 2 षटक संपले, 3रा षटक चालू आहे आणि फक्त 16 धावा झालेले आहेत. ऑफ स्टंपवर आलेला पुन्हा चेंडू, पण उंच गेलेला चेंडू. संकेत एकदा प्रयत्न करतोय आणि उत्कृष्ट झेल स्वतःच्याच गोलंदाजावरती स्वतः झेल घेतोय आणि फलंदाजाला बाद करतोय आणि पहिलं यश प्राप्त करतोय. येत आहेत आणि आपली सगळी कामं आटपून हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची येते आता हजारोच्या संख्येने गर्दी वाढत चाललेली आहे. राऊंड विकेट मारा करताना खरोखरच चांगला चेंडू संकेतचा आणि ह्या संकेतच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकवतोय संकेत या फलंदाजाला. सतराउंडीत खतरा झालाय आणि फलंदाज पॅवेलियनमध्ये जातोय आणि आता फलंदाजीसाठी तो सोळाची साथ देतोय तो ऋषिकेश. ना
ऋषिकेश फलंदाजासाठी आहे. तो अगोदरच्या सामन्यामध्ये धुव्वाधार अशी फलंदाजी केली होती ऋषिकेशने, आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. प्रथमेश अतिशय उत्तुंग असा फटका मारतोय. क्षेत्रक्षर मात्र तिथे जरा झेल सुटतोय. लेग साईडला फिरून मारायला हा फटका. नन्नामुन्ना क्षेत्रक्षर हजर होता, चांगला प्रयत्न करतोय, पडतोय, पण झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी त्याचा होतोय. आणि स्ट्राईकला येतोय तो आता ऋषिकेश. अगोदरच्या सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सामन्यापर्यंत, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं होतं ऋषिकेशने. उंचपूर असा हा खेळाडू, उंची असलेला हा खेळाडू, अतिशय उंच असे फटके मारतो, षटकार मारतो. प्रथमेश ऑफ साईडला मारलेला फटका पाहूया. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, शिमरेच्या जवळ चेंडू जातोय, एक टप्पा पडतोय आणि चौकार जातोय. अतिशय चांगला फटका मारतोय. दोन गडी बाद 22. चौथं षटक चालू होते. प्रथमेशचा आतापर्यंत एक चौकार बसतोय. प्रथमेशला राईट मध्ये मारा करतोय ऋषिकेशसाठी. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज चौकार मारून खेळतोय आपल्या संघाला. धावसंख्या होते ती 22. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जोरदार प्रयत्न करतो प्रथमेश स्वतःच्या गोलंदाजीवर. झेल घेण्याचा प्रयत्न, वाऱ्यासारखा धावत जातोय, परंतु झेल मात्र सुटतोय आणि ऋषिकेशला जीवदान मिळतंय. पॉइंटच्या क्षेत्रक्षर जो तिथे उभा, त्याला ती चांगली संधी होती झेल घेण्याची, परंतु त्याला ती संधी न मिळता प्रथमेश स्वतः धावत जातोय आणि झेल सोडतोय. आणि आता स्ट्राईकला येतोय सूरज. प्रथमेचा सामना करतोय, राईट ओव्हर मारा करतोय, पंचांकडून रनअप घेतोय आणि पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय सुंदर फटका, आकर्षक असा फटका मारतोय. शेमेरेषेच्या बाहेर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र जीव तोडून प्रयत्न करतोय. संकेत लेग साईडला हा फटका मारतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे. आणि सूरजसाठी एक पारितोषिक येत आहे की लागोपाठ जर 3 षटकार मारले तर नामदेव चौगुले यांच्याकडून 501 रुपये त्याला पारितोषिक मिळणार आहे. पारितोषिकाची इथे बरसात होताना दिसत आहे. तशा धावा आणि षटकार इथे बसतात, तसे पारितोषिक सुद्धा इथे डिक्लेअर होताना आपल्याला दिसत आहेत फलंदाजांसाठी. सूरजसाठी मात्र इथे पारितोषिक लावलं जात आहे नामदेव चौगुलेंकडून. ऑफ साईडला खेळून काढलेला हा चेंडू सिमरेशे जवळ जातोय आणि हा चौकार होतोय सूरजच्या बॅट मधून. दोन षटक शिल्लक आहेत, पाहूया 12 चेंडू मध्ये ह्या दोन षटकांमध्ये सूरज आणि ऋषिकेश किती धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. कारण त्यांचं टार्गेट असणार 70 ते 75 धावा, परंतु आतापर्यंत धावा झाले त्या फक्त 34 चार षटकांमध्ये. आणि महेश भाबळे गोलंदाजीसाठी येताना राईट ओव्हर मारा करतोय सूरजला. पंचांना पार करून टाकलेला आहे चेंडू, फटकवण्याचा प्रयत्न होता परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि एकच धाव मिळते ती सूरजला. नाराज मात्र दिसतोय सूरज आपल्या या फटक्यावरती. ऋषिकेश अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. धुव्वाधार फलंदाजी करावी लागेल जर मोठं टार्गेट आपल्याला द्यायचं आहे तर. मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. छे आणि चेंडू सुटतोय हातातून, चौकार जातोय आणि फुकटच्या आणि हा धावा आणि चौकार बहाल करतायत या फलंदाजाला.
महेश बाबी पुन्हा एकदा रायडो मारा करताना ऋषिकेशसाठी एक वेगळ्या स्टाईलमध्ये तयारीत राहतो तो ऋषिकेश. ऑफस्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू, निर्धावाचा चेंडू जातो तो महेशचा, आणि अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी महेश आणि संकेतकडून दुवादार जी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं. वाईडचा इशारा, लेग स्टंपवरती गेलेला हा चेंडू वाईड होतोय. ऋषिकेश मात्र तयार होतोय फटकेबाजी करण्यासाठी, चौकार किंवा षटकार मारण्यासाठी, पण तेवढाच हुशार असा हा गोलंदाज महेश आहे, त्याला काही संधी देत नाही आहे चौकार आणि षटकारांची. ऑफसाईडला चेंडू टाकतोय, ऑफसाईडला त्याला खेळवतोय, कारण त्याला माहिती आहे ऑफसाईडला जर टाकल्यानंतर मोठा फटका तो मारू शकत नाही आणि त्याला जखडून ठेवण्याचा जो प्रयत्न करतोय तो यशस्वी होतोय तो महेश बाबळे. सूरज स्ट्राईकला येतोय, महेशचा सामना करतोय. अतिशय सुंदर चेंडू, एसटी मागे चेंडू जातोय, धाव काही निघत नाही आणि आपल्या गोलंदाजी मार्कडे जातात. अतिशय चांगलं क्रिकेट इथे 2 दिवस आपल्याला सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळालं आहे, यूट्यूबवरती बघायला मिळत आहे. चांगल्या तऱ्हेने ही स्पर्धा इथे पार पडताना आपल्याला आता दिसली, कुठेही गडबड नव्हता, कुठेही वादविवाद नव्हता, ही स्पर्धा पार पडते. सगळे खेळाडू या पंचक्रोशीतील खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि झेल घेण्याची चांगली संधी होती मर, परंतु चेंडू मात्र हातावर लागतो, जोरदार असा फटका लागतो हातावरती, थोडीशी दुखापत होते या क्षेत्ररक्षकाला. हातावरती चेंडू लागतोय कदाचित करंगळीवरती किंवा अंगठ्यावरती त्याचा चेंडू लागला असेल. धावसंख्या मात्र होते ती 42. शेवटचा षटक या डावातील आणि घेऊन येतोय तो सिद्धार्थ. हो 42, शेवटचे 6 चेंडू या डावातील आणि या षटकातील सिद्धार्थचे सामना करतोय सूरज. सरळ असा मारलेला फटका, एक मात्र सूरजला धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे संकेत कडू, ऑफस्टंपच्या बाहेर आलेला चेंडू, झिलू बाबू मोसे यांच्याकडून मंडळासाठी आणि या आयोजकासाठी 501 रुपये आलेले आहेत, खूप खूप त्यांचे आम्ही आभारी आहोत. सिद्धार्थ पुन्हा एकदा राईटमध्ये मारा, सरळ हा फटका मारतोय. 2 क्षेत्ररक्षक मात्र तिथे धावतात, चेंडू अडवतोय, संकेत अडवतोय आणि एक धाव मिळते ऋषिकेशला. आणि खरोखरच स्वाभिमान संघ यशस्वी झालाय, कर्णधार संकेत किंवा त्यांचे सर्व संघ सहकारी त्याने सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावावर देण्याचा इथे प्रयत्न करू, 50 च्या आतमध्ये यांना ऑल आउट करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे इथे त्यांची रणनीती पूर्ण होताना आपल्याला दिसते. आतापर्यंत 44 धावा झालेल्या आहेत. चेंडू काय बॅटवरती येत नाही, या पिचमध्ये मात्र थोडासा बदल होतोय आणि थोडीशी चूक, नजर हटी आणि दुर्घटना घटी आणि सूरज आपल्याला दिसतोय तो रवींद्र आणि ऋषिकेशला तो साथ देईल. शेवटचा षटक चालू आहे, शेवटचे 2 चेंडू सिद्धार्थचे शिल्लक, धाव संख्या मात्र 45. कृपया जास्त वेळ घेऊ नका, 35 मिनिटाच्या आतमध्ये सामना संपवायचा आहे, आपला डाव संपवायचा आहे, अंधार होतोय, अजून एक डाव आपल्याला खेळायचा आहे.
त्याच्यानंतर आपला बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. सिद्धार्थ पुणे धारायटो होतं मारा उत्कृष्ट चेंडू यॉर्करचा टाकतोय, ऑफ स्टंपवर टाकलेला आहे चेंडू, तेवढं चांगल्या तऱ्हेने खेळतोय तो म्हणजे रवींद्र. श्रावणी पवार यांच्याकडून फ्रेंड्स ग्रुपसाठी 1000 रुपये दिलेले आहेत, हार्दिक आभार. शेवटचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु धाव काही निघत नाही, कदाचित निर्धाव हा चेंडू जातोय. चेंडू मात्र महेश हातामध्ये आहे आणि अशा तऱ्हेने हे षटक संपले. 6 षटकं संपले, 6 षटकांमध्ये धावसंख्या होते ते 3 गड. या लोकांनी आतापर्यंत या स्पर्धेसाठी या आयोजकांसाठी सहकार्य केलं आहे. एक मिनिट, एक मिनिट. सत्तेचाळीस धावांचं आव्हान दिलंय स्वाभिमान संघाला गांगेश्वर संघाने. पाहूया आता हा संघ कोणत्या तऱ्हेने हे आव्हान पार पाडतोय. सलामीला आलाय तो संकेत कडू आणि महेश बाबे. आतापर्यंत ह्या दोघांनी अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 47 आपल्याला करायच्या आहेत आणि जिंकायचं आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये ही सलामीची जोडी मैदानामध्ये आले होते. महेशने 5 षटकार मारले होते, संकेतने 4 षटकार मारले होते, चांगली फटकेबाजी केली होती आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं होतं. आणि आता पहिलं षटक घेऊन येतोय या स्पर्धेतील, या सामन्यातील आणि डावातील रवींद्र यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठासा प्रहार करतोय संकेत लेग साईडला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे आणि चेंडू अडवतोय. 2 मात्र धावा घेतोय, खराब तिथे क्षेत्ररक्षण होतंय आणि तिसरी धाव पूर्ण होते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथे संकेतचा आणि महेशचा पूर्ण होतोय. तिथे एक धाव खरं म्हणजे मिळणार होती, तिथे 4 धावा मिळत आहेत.
दोन बलाढ्य मात्र हे संघ या पंचक्रोशी विभागातील खेळताना आपल्याला दिसत आहेत, अंतिम सामना खेळताना दिसत आहेत. चांगला पुश करतोय, स्लीप मध्ये चेंडू जातोय, डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एकच धाव मिळते. उत्तुंगाचा फटका आणि चार धावा वसूल करतोय संकेत. स्वाभिमान क्रिकेट संघ मालक माननीय श्री प्रकाश पळसमकर साहेब आणि माजी सरपंच वडद हसोळ माननीय श्री विलास पळसमकर साहेब यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. चांगलासा फटका मारतोय आणि चार धावा वसूल करतोय संकेत. धाव मात्र एकच मिळते आहे, वन डी. सुरूच्या हातामध्ये काही चेंडू येत नाहीये. 47 धावांचं टार्गेट स्वाभिमान संघाला, पण सलामची जोडी मैदानामध्ये आहे ती संकेत कडू आणि महेश भाबळे. ऑफ साइडला कव्हर ड्राइव्ह करून चार धावा वसूल करतोय संकेत. आणि ह्या षटकातील तिसरा चौकार मारतोय संकेत. खराब अशी गोलंदाजी रवींद्र कडून होते आतापर्यंत. लेग साइडला फिरून मारायला फटका, क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे. एक धाव मात्र मिळेल ती संकेतला. ह्या षटकामध्ये तीन चौकार बसत आहेत रवींद्रसाठी. आणि हे षटक संपलाय. षटक संपल्यानंतर धाव संख्या होते ती बिनबाद 15. आणि दुसरं षटक पॉवर प्लेच पाहूया कोण घेऊन येतोय. ऋषिकेश पॉवर प्लेच षटक टाकतोय, राईट ओव्हर मारा करतोय, सामना करतोय संकेत कडू. अंतिम सामना इथे खेळला जातोय स्वाभिमान क्रिकेट संघ आणि श्री गांगेश्वर क्रिकेट संघ खरं होते या दोघांमध्ये आजपर्यंत. आणि ह्या दोन दिवसामध्ये चांगल्या तऱ्हेने क्रिकेट खेळून चांगलं योगदान देऊन हे दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचले आहेत आणि एकमेकासमोर आता झुंजताना आपल्याला दिसत आहेत. 47 धावांचं टार्गेट दिलं आहे ते स्वाभिमान संघाला आणि हे पार करताना किंवा खेळताना 15 धाव आतापर्यंत. एक धाव मिळते, डिक्रेशन बॉक्स मध्ये जातोय. डाव्या हस्त्यावर गेलेला चेंडू, खरं म्हणजे चेंडू वाईड होता आणि संकेतने तो चेंडू मारलेला त्याला आवडला. पण षटकार मारू ह्या चेंडूवरती, परंतु एकच धाव त्याला मिळते. संयमाने मात्र हे दोन फलंदाज खेळत आहेत. आता आक्रमक काय जास्त होत नाही, त्यांना माहिती आहे की टार्गेट आपलं फार छोटं आहे. 47 धाव आपण इझी करू शकतो आणि शेवटच्या क्षणी आपण कधीही सामना फिरू शकतो एवढा आत्मविश्वास या दोन खेळाडूंमध्ये मात्र नक्की आहे. अतिशय चांगलासा फटका संख्येच्या बॅट बनवून ऑफ साईडला फटका मारतोय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि चार धावा मिळतात त्या संख्येतला. संयमाने फलंदाजी करतायत हे दोन फलंदाज. मात्र खराब चेंडू जर आला तर चौकार मारतायत आणि त्या चेंडूचा समाचार घेऊन धावा वसूल करतायत. 28 चेंडूमध्ये 28 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे स्वाभिमान संघाला जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूवर धावेची गरज आहे. खरोखर इथे संयमाने आता फलंदाजी करावी लागली. अगोदरच्या सामन्यामध्ये दुवादार अशी फलंदाजी केली होती या दोघांनी, परंतु आत्ता मात्र त्या दोघांमध्ये बदल होतोय. आणि गोलंदाजी करतोय तो ऋषिकेश राईट होता मारा. आणि लेग साईडला फिरून मारायला फटका पुन्हा एकदा
सरळ सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर संख्येच्या बॅट मधून. खराब चेंडूचा मात्र जो समाचार घेतो, ऑफ स्टंपचा वरचा चेंडू तो लेग साइडला मारतोय आणि षटकार वसूल करतोय संकेत. सलामीला आलेली जोडी जी आहे संकेत आणि महेश, पण आतापर्यंत महेशला इथे एक सुद्धा चेंडू खेळायला मिळालेला नाही. तो आतापर्यंत फक्त तो नॉन स्ट्राईकला उभा आहे आणि संकेतला सहकार्य करतोय. ऑफ साईडला मारायला फटका, दोन क्षेत्रक्षेत्र मधून गॅप तयार करतोय आणि चौकार वसूल करतोय. मिड ऑफ क्षेत्रातून चेंडू जातोय, चौकार होतोय संकेतच्या बॅट मधून. मी म्हणतोय की महेशला अजूनपर्यंत संधी मिळाली नाही खेळण्याची. तो नॉन स्ट्राईकला उभा राहतोय आणि फक्त संकेतची तो फलंदाजी बघतोय, त्याची फटकेबाजी बघतोय की संकेत कोणत्या तऱ्हेने इथे खेळतोय आणि तो आनंद मात्र इथे घेतोय संकेतच्या खेळाचा. धावसंख्या इथे होते आहे ती 30. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ते ऋषिकेशचा राईट ऑफ द मारा करतोय संकेतला. ऑफला उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र धावतायत. पाहूया चेंडू आता सीमारेषेजवळ जातोय, चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक. फेकी मात्र त्याने चांगली केली आहे. संकेत पुन्हा स्ट्राईक कडे येतोय, आपली स्ट्राईक घेतोय. दोन धाव मिळत आहेत, धावसंख्या होते ती 32. ऋषिकेश पुन्हा एकदा तयार होते संकेतसाठी. खरोखर त्याची धार मात्र इथे गोलंदाजी जी बिघडते. ऑफ स्टंपचा हा चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार वसूल होतोय, चांगला फटका मारतोय. अशा तऱ्हे दोन षटक संपलेत. दोन षटकानंतर धावसंख्या होते ती 36, बिनबाद 36. एकही गडी अजूनपर्यंत बाद झाला नाही, 36 धावा झालेल्या आहेत. आणि या षटकामध्ये ऋषिकेशच्या 21 धावा कुठले आहेत त्या संकेतने? 3 चौकार मारलेत, खणखणीत असे चौकार मारलेत त्याने. ऑफ साईडला ते चौकार वसूल त्याने केले आणि एक लेग साईडला उत्तुंग असा षटकार मारला होता संकेतने. आणि आता तो नॉन स्ट्राईकला जातोय. आत्ता मात्र महेशला या षटकामध्ये स्ट्राईक मिळते या तिसऱ्या षटकामध्ये. दोन षटकं अक्षरशः तो संकेतची फलंदाजी पाहत होता आणि गोलंदाजीसाठी येतो तो सूरज. राऊंड विकेट मारा करतोय, एक डावकुरा असा फलंदाज आहे त्याला माहिती आहे हा डावकुरा फलंदाज आहे. आणि लेग साईड मात्र चांगली खेळतो महेश, यासाठी वेगळी रणनीती आणि त्याला कसं जकडून ठेवायचं, त्याला कशी गोलंदाजी करायची हे सूरजला चांगलं माहिती आहे. बोलो ना, ऑफ स्टंपचा चेंडू तो लेग साईडला मारतोय आणि हलकासा फटका बसतोय. एकच धाव मिळते ती महेशला. संकेत मात्र स्ट्राईकला येतोय, महेश त्याला स्ट्राईक देतोय कारण महेशला माहिती आहे की संकेतची आता बॅट चांगली बोलायला लागलेली आहे. तो चांगला स्थिर झालेला आहे, चांगली फटकेबाजी करतोय, चौकार मारतोय, षटकार मारतोय आणि चांगला तो आता स्थिरावलेला आहे. त्याची खेळी तो चांगलं चांगल्या तऱ्हेने सजवतोय तो आता इथे या मैदानावरती. अतिशय चांगलं मैदान आहे, गोल मैदान आहे, चारही बाजूला फटकेबाजी करण्याची चांगली संधी या फलंदाजांना मिळते. तेवढेच इथे गोलंदाज सुद्धा चांगले यशस्वी आजपर्यंत या 2 दिवसांमध्ये झालेले आहेत. चांगली गोलंदाज, 3 हॅट्रिक झालेल्या आहेत या मैदानामध्ये. तर सगळ्यांना समान संधी इथे मिळते. ऑफ साईडला उंच मारायला फटका, पाहूया चौकाराच्या दिशेकडे चेंडू जातोय का आणि सीमारेषेच्या बाहेर गेलेला. एक टप्पा पडून चौकार संकेतच्या बॅट मधून. मी म्हणालो होतो की महेशने त्याला संधी दिला, महेश फक्त बघ्याची भूमिका घेतोय, आनंद लुटतोय तो संकेतच्या फलंदाजीचा आणि ऑफ साईडला चौकार वसूल करतोय संकेत. धावसंख्या होती ते 41. फक्त 6 धावांची गरज अंतिम सामन्यामध्ये आणि अंतिम सामन्याचा मान खरी ठरण्यासाठी 6 धावांची गरज आहे ती स्वाभिमान संघाला आणि 10 गडी बाद करण्याची गरज आहे गांगेश्वर संघाला. हलकासा कट लागतोय संख्येच्या बॅटला, एसटी मागे चेंडू जातोय, निर्धाव असा चेंडू जातोय तो सूरजचा. 6 धावांची फक्त गरज, एका षटकाराची गरज आहे ती संकेतसाठी आणि त्याच्या संघाला आणि 10 गडी बाद करण्याची संधी मात्र इथे काय कदाचित मिळणार नाही ती सूरजला. पाहूया पुढचा चेंडू संकेतसाठी आणि हा स्केरेच्या डोक्यावर उंच गेलेला चेंडू क्षेत्रक्षेत तिथे जाराने पुचुक्कन चेंडू हातातून सुटतोय आणि झेल सुटतोय या क्षेत्रक्षेत्राच्या हातातून. हातामध्ये चेंडूच काय त्याच्या बसत नाही आहे आणि जीवदान मिळते ते संकेतला.
एवढी मोठी चूक, आज संकेतला बाद करण्याची संधी होती, आता तो नाबाद राहतोय, चांगली मोठी भागीदारी या दोघांमध्ये होते, संकेत वन मॅन शो वन आर्मी अशा पद्धतीने इथे खेळतोय, वन मॅन आर्मी, एक हाती सामना तो जिंकून देतोय। लेग साइडला एक हलकासा कट करतोय महेश आणि संकेतला संधी देतोय। जोरदार फेकी केली स्टंप वरती आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु महेश मात्र क्रीज मध्ये पूर्णपणे पोहोचतोय। संकेत पुन्हा एकदा, आणि हा उत्तुंगाचा फटका ऑफ साइडला जातोय, षटक चौकार होतोय संकेतच्या बॅट मधून आणि